मुलांनो कसे आहात धमाल करताय ना खूप खेळा खूप मज्जा करा आज आपण पाण्यात राहणाऱ्या ॲक्वेटिक ॲनिमल्सला काय म्हणतात व त्यांच्याबद्दलची इतरही माहिती मराठी भाषेतून जाणून घेऊया क्रॅब म्हणजे मराठीतले खेकडे यांना दहा पाय असतात त्यातील पुढील दोन पाय म्हणजे त्यांचे पंजे असतात त्याच्या साह्याने ते बक्ष्याला अतिशय घट्टपणे पकडतात याच्या पाठीवर असं कठीण कवच असतं त्यामुळे त्यांचं इतरांपासून संरक्षण होतं क्रॅब म्हणजे मराठीतले खेकडे क्रॅबला मराठीत म्हणतात क्रोकोडाईल मराठीत याला मगर म्हणतात ही पाण्यामध्ये आढळते कधीकधी जमिनीवरही शांतपणे आराम करत भक्ष्याची वाट बघत पडलेली असते मात्र जवळ भक्ष आलं की अतिशय प्रचंड वेगाने त्याच्यावरती झडप घालते आणि भक्ष्याला सुटू देत नाही हे छोटे छोटे प्राणी किंवा काही वेळा मोठे प्राणी पण खाते क्रोकोडाईल मराठीत याला मगर म्हणतात क्रोकोडाईल म्हणजे मगर डॉल्फिन यांना मराठीतही डॉल्फिन म्हणतात हे अतिशय बुद्धिमान असे मासे आहेत तुम्ही डॉल्फिन शो पाहिला आहे का त्यात कसे ते खूप लांब उडी मारतात की नाही जवळपास एक हजार फुटापर्यंत लांब उडी मारू शकतात यांचं आयुष्य पन्नास वर्षापर्यंत असू शकतं आणि हे छोटे छोटे मासे व इतर प्राणी खातात डॉल्फिन यांना मराठीतही डॉल्फिन म्हणतात डाल्फिन डॉल्फिन म्हणतात फ्रॉग मराठीत याला बेडूक म्हणतात पावसाळा आला की पाण्याजवळून तुम्हाला आवाज ऐकू येत असेल डराव डराव तर हे बेडूक पाण्यातही राहतं आणि जमिनीवरही उड्या मारतं हे छोटे छोटे किडे खातं त्यासाठी आपली लांबलचक जीभ बाहेर फेकून बक्ष्याला पकडतं फ्रॉग मराठीत याला बेडूक म्हणतात फ्रॉग म्हणजे बेडूक जेलीफिश यांना मराठीतही जेलीफिशच म्हणतात हे गोड्या पाण्यात किंवा समुद्रातही आढळतात यांचा आकार छत्रीसारखा असतो तो कधी कधी पारदर्शक किंवा अर्धपारदर्शक असा पांढऱ्या रंगाचा असतो ते पाण्यात भरकटत असतात छोटे छोटे प्राणी इतर किडे अंडी अशा वस्तू खाऊन ते स्वतःचं पोट भरतात जेलीफिश यांना मराठीतही जेलीफिशच म्हणतात जेलीफिशला मराठीत जेलीफिश म्हणतात सील यांना मराठीतही सीलच म्हणतात हे थंड पाण्यामध्ये आढळतात यांच्या अंगावर चरबीचा मोठा थर असतो त्यामुळे यांना थंडी जाणवत नाही तसंच यांच्या अंगावर एक फरचा बारीकसा कोटही असतो त्यामुळे यांना पोताना मदत होते पाण्यातील छोटे छोटे मासे व किनाऱ्यावर अडकलेले प्राणी हे यांचं भक्ष्य आहे यांना असलेल्या लांब मिशांमुळे यांना आपलं भक्ष शोधायला मदत होते सील यांना मराठीतही सीलच म्हणतात सीर म्हणतात ऑक्टोपस याला मराठीत अष्टपाद असेही म्हणतात याला आठ भुजा असतात त्यांच्या साह्याने तो आपली हालचाल करतो व भक्ष्यांना कर्कचून पकडतो याला पोपटासारखी एक कठीण चोच असते त्याच्या साह्याने तो खेकडे किंवा असे इतर कठीण पदार्थ तोडून खाऊ शकतो याच्या पाठीला कणा नसतो ऑक्टोपस याला मराठीत अष्टपाद असेही म्हणतात ऑक्टोपसला मराठीत अष्टपाद म्हणतात पेंगविन यांना मराठीतही पेंगविनच म्हणतात हे उडू न शकणारे पक्षी आहेत यांचे पंख उडण्याऐवजी पाण्यामध्ये पोहताना वापरले जातात हे पाण्यातील मासे व छोटे छोटे किडे खातात अर्धा काळ पाण्यात व अर्धा काळ जमिनीवर राहतात हे दक्षिण ध्रुवावर आढळतात आणि गंमत म्हणजे हे समुद्रात खारट पाणीसुद्धा पिऊ शकतात पेंगविन यांना मराठीतही पेंगविनच म्हणतात पेंगविन सी हॉर्स म्हणजे मराठीमध्ये समुद्री घोडे हे पाण्यात तरंगणारे घोड्याच्या आकाराचे छोटे छोटे जीव असतात पण यांची भूक मात्र प्रचंड असते यांचे दोन्ही डोळे एकाच वेळी वेगवेगळ्या दिशांनी बघू शकतात यांची शेपूट यांना आपल्या प्रत्येक कामामध्ये मदत करते यांच्यामध्ये नर हा आपल्या पिल्लांना जन्म देतो सी हॉर्स म्हणजे मराठीमध्ये समुद्री घोडे सी हॉर्सला समुद्री शार्क यांना मराठीतही शार्क म्हणतात हे अतिशय ताकदवान असे मासे आहेत यांच्या अंगात एकही हाड नसतं त्याऐवजी कुर्चेचा एक सांगाडा असतो यांना रक्ताचा फार दुरून वास येतो हे छोटे मासे व इतर प्राणी खातात शार्क यांना मराठीतही शार्क म्हणतात शार्कला मराठी शार्क म्हणतात स्टारफिश मराठीत याला तारा मासा म्हणतात कारण ताऱ्यासारखे याला पाच बाजू असतात याला मेंदू नसतो आणि याच्या शरीरामध्ये रक्तही नसतं हा छोटे छोटे किडे खातो आणि तसा हा खूप वजनदार असतो स्टारफिश मराठीत याला तारा मासा म्हणतात कासव ससा आणि कासव यांच्यातील शर्यत तुम्ही ऐकले की नाही त्या शर्यतीत हळूहळू चालणारा प्राणी म्हणजे कासव याच्या पाठीवर बलमोठं कवच असतं जे खूप जड असतं आणि त्याखाली त्याचं मऊ मऊ शरीर असतं जेव्हा त्याला शत्रूची चाहूल लागते तेव्हा तो आपलं सगळं शरीर आतमध्ये लपवून ठेवतो याचं आयुष्य हे खूप लांब असतं हा छोटे छोटे गवत किडे असं दोन्ही प्रकारचं अन्न खातो टॉट म्हणजे कासव टॉट म्हणजे कासव